नवी मुंबई क्राइम ब्रांचनं नवी मुंबईमध्ये वैद्यकीय हँडग्लोव्सचा पुनर्वापर करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. त्याचे धागेदोरे औरंगाबादपर्यंत आले होते. औरंगाबादच्या वाळुंज भागातील एका गोडाऊनमधून औरंगाबाद आणि नवी मुंबई पोलिसांनी 19 टन साठा आता जप्त केला आहे. औरंगाबादमधील वाळुंज इथल्या गोडाऊनमध्ये सापडलेला हा वापरलेल्या हँडग्लोव्सचा साठा हा थोडा थोडका नसून तब्बल 19 टन हँडग्लोव्सचा साठा आहे. कोरोनाच्या संकट काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फेस मास्क आणि हँडग्लोव्सचा वापर केला जातो. एकदा वापरल्यानंतर हँडग्लोव्स फेकून दिले जातात. मात्र एका टोळीनं फेकून दिलेले हँडग्लोव्स धुवून त्यावर केमिकल लावून विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. नवी मुंबई पोलिसांना ह्याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत ह्या टोळीचा पर्दाफाश केला. बंगळुरूमधून औरंगाबादमध्ये हे मास्क आणले जात होते. त्यानंतर ह्याची छाटणी करून मुंबईत विक्रीसाठी पाठवले जात होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीनं या ठिकाणी पुन्हा येऊन आम्ही छापा टाकला असता या ठिकाणी आम्हाला जवळपास 19 टन माल मिळून आला. सदरचा माल कुठून आणला काय आणला याबाबत अधिक तपास केला असता एक आरोपी आम्हाला ताब्यात मिळालेला आहे. पुढील अधिक तपास आम्ही करत आहोत. अशाच प्रकारे सकाळी मी दिल्लीला पण बोललो, मधुविहार पोलीस स्टेशनला पण अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल आहे. त्यांनी पण 2-3 ठिकाणी छापे मारून त्या ठिकाणी पण जवळपास 27 टन माल जप्त करण्यात आलेला आहे. औरंगाबादचा हा माल मालेगावच्या शेख अफरोज शेख इनायत याचा आहे असं पोलिसांना कळतंय. यात मोठं रॅकेट असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र इतक्या संकटातही संधीचं सोनं करणारे हे लोक मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे आहेत. त्यामुळे ह्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद.